उलट प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या बरोबर यावं असा आजही आमचा प्रयत्न आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल जे 400 पार कशासाठी, तर संविधान बदल करण्यासाठी. मग यासाठी प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर पाहिजेत अशी आमची धारणा आहे आणि आम्ही आजही हा प्रयत्न करतोय. आणि माझी त्यांना काल ही मी त्यांना विनंती केली, मी स्वतः त्यांच्याशी बोललो की त्यांनी आमचा प्रस्ताव मान्य करावा. आम्ही जवळपास 5 जागा त्यांना देऊ इच्छितोय. शेवटी सुरुवात ज्यावेळी झाली त्या सुरुवातीला किती जागा पाहिजेत हे त्यांच्याकडून आमच्याकडे आकडाच आला नाही. त्यामुळे आमच्या बरंच 2-2.5 महिने आमच्या चर्चा चालू आहेत. दिवस गेल्यामुळे तिन्ही पक्ष शेवटी नाईलाजाने ऐनवेळी काही ठरवायला गेलं तर फार गोंधळ होईल, म्हणून आम्हाला हळूहळू काही गाव जागांचे निर्णय घेणं क्रमप्राप्त झालं. तरी देखील तिन्ही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांना अकोमोडेट करायला, अकोमोडेट म्हणजे त्यांना या आघाडीत घेण्यासाठी आजही तयार आहेत. आणि माझी आजही त्यांना विनंती आहे की त्यांनी एक पाऊल मागं घ्यावं. शेवटी 3 पक्ष आहेत, प्रत्येक गोष्टीवरून इश्यू तयार करण्यात काही अर्थ नाही. कोण कोणत्या बैठकीत काय बोललं, कोण काय बोलतंय, यापेक्षा आपलं टार्गेट काय आहे. आपलं टार्गेट जर महाशक्तीचा पराभव करण्याचं असेल तर या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने या महाविकास आघाडीच्या अलायन्समध्ये, इंडियाच्या अलायन्समध्ये आमच्या हक्काच्या जागा आम्ही सोडलेल्या आहेत. शेवटी आमची पवार साहेबांची धारणा आहे की सगळे एक आले पाहिजेत आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी आजही विनंती आहे की त्यांनी आमच्या बरोबर यायला पाहिजे, आमचा आग्रह आहे. आणि ते बरोबर यायला तिन्ही पक्ष आजही त्या पद्धतीने तयार आहेत.